नमस्कार पालक बंधू भगिनींनो, आपण मुलांसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करून ऍक्टिव्हिटीज करून मुलांना त्यांच्या पुस्तकांमधील धडे समजावून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता यातीलच पुढचे प्रकरण म्हणजे प्रिया आणि रियाची गोष्ट. कोण आहेत या प्रिया आणि रिया? इयत्ता तिसरीच्या माय इंग्लिश बुक 3 मधील पान नंबर 8, 9, 10 आणि 11 या पानांवर गोष्ट आहे प्रिया आणि रियाची. प्रिया आणि रिया या तुमच्या पाल्यासारख्याच इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या दोन मुली आहेत. या दोघींमध्ये फरक काय? तर प्रिया एका खेडेगावात राहते आणि रिया एका मोठ्या शहरात राहते. या दोघी या प्रकरणांमध्ये स्वतःविषयी, स्वतःच्या परिसराविषयी काही माहिती देत आहेत. ही माहिती तुमचे पाल्य, तुम्ही कोणत्या परिसरात राहतात त्यावरून पाल्याच्या माहितीशी जवळीक साधणारी असेल. या प्रकरणाचा उद्देश म्हणजे मुलांना नवनवीन इंग्रजीतील शब्द कळावे, मुले स्वतःच्या परिसराकडे जास्त चौकसपणे एका वेगळ्या निरीक्षण दृष्टीतून पाहायला शिकावेत, आणि तिसरा उद्देश म्हणजे ज्या परिसरात आपण राहतो, ज्या जागेत आपण वास्तव्य करतो, त्या जागेविषयी अगदी काही वाक्य मुलांना इंग्रजीत सांगता यावे. एकदा प्रकरण समजले की मुलांना स्वतःच्या परिसराचे निरीक्षण करण्यास सांगा. परिसरातील त्यांच्या निरीक्षणात येणाऱ्या गोष्टींना इंग्रजीमध्ये नावे देण्यास सांगा. ती नावे माहिती नसतील तर ती शोधायची कशी हे सांगा. इंग्रजी सोपी तेव्हाच वाटते जेव्हा आपण तिला आपल्या जागेशी, आपल्या घराशी, आपल्या बोलीभाषेशी जोडून घेतो. तर चला प्रकरणास सुरुवात करूया.